नवीन येणाऱ्या कीर्तनांचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी कीर्तन विश्व हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा. महाराष्ट्र राज्याच्या हीरक महोत्सवाच्या निमित्त या नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं महाराष्ट्रातल्या सगळ्या कीर्तन परंपरांचं दर्शन घडवणारं हे यूट्यूब चॅनल कीर्तन विश्व. या कीर्तन विश्व यूट्यूब चॅनलच्या प्रकल्पात आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज रामनवमी, प्रभु रामचंद्राचा आज जन्मदिवस. राम आणि सीता हे भारतीय समाज मनाला पडलेलं हजारो वर्षापासूनचे कोड आहे, ज्याला साक्षात विष्णूचा अवतार मानलं जात. असा सर्वश्रेष्ठ आदर्श पुरुष मर्यादा पुरुषोत्तम म्हणजे प्रभू श्री रामचंद्र. प्रभु रामचंद्राचा जन्म हा आजपासून सुमारे 9000 वर्षांपूर्वी म्हणजे इसवी सन पूर्वी सुमारे 7000 वर्ष श्री रामचंद्रांचा अवतार होऊन गेलाय, अशा प्रकारचं संशोधन आता पुढे होत. अर्थात तेही खरं आहे की नाही माहित नाही. गेली हजारो वर्ष, लाखो वर्ष भारतीय मनावर ज्यानं गारूड केलंय अशी ही राम आणि सीतेची कहाणी आहे. आणि केवळ भारतच नव्हे, मग कंबोडिया असू दे, थायलंड असू दे, चीन असू दे, इतकंच नव्हे अगदी ग्रीक आणि रोमन अशा संस्कृतीवर सुद्धा ज्यानं जादू केलेली आहे अशी ही प्रभू रामचंद्राची कथा आहे. अशा या लोकोत्तर पुरुष असणाऱ्या श्री प्रभू रामचंद्राच्या जन्माची अतिशय रोचक अशी कथा, अर्थात प्रभू रामचंद्रांचे जन्माख्यान आपल्या समोर सादर करीत आहेत प्रख्यात कीर्तनकार श्री चारुदत्त बुवा आफळे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभु निर्विघ्नो कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरे जय जय राम राम कृष्ण हरि. हरे जय जय राम कृष्ण हरि. हरे जय जय राम कृष्ण हरि. हरे जय राम कृष्ण हरि. संकट हारी हारी
कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय कृष्ण हरे जय जय राम रघुपति राघव राजा रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 रघुपति राघव राजा राम पतित पावन रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम राजाधिराज रामचंद्र महाराज विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय भारत माता की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय महारुद्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ अदम थी बंदी न अयोध्या अदम थी बंदी न अयोध्या राजा अदम थी बंदी न अयोध्या राजा आरंभी बंदी न आयो ते सारा भक्ताचिया काला भक्ताचिया काला पांडव आरंभी बंदी आयो ते सारा आरंभी बंदी न आरंभी बंदी न अयोध्या राजा पावत श्री महासुंदरी नीलवाणी पावत श्री महासुंदरी नीलवाणी राम नाम वाणी राम नाम वाणी आरंभी बंदीन अयोध्या राजा आरंभी बंदीन अयोध्या राजा आरंभी बंदीन अयोध्या राजा
अयोध्ये उच्चारिता राम होय पाप शम उच्चारिता राम होय पाप शम पुण्याचा निश्चय पुण्य भूमी आरंभी वंदीन अयोध्येचा राम आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा पुण्यभूमी पुण्यवंतासी आठवे पुण्यभूमी पुण्यवंतासी आठवे पापिया न खावे पापिया ना खावे काही केल्या आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा काही केल्या तुझे मन पालटे मन पालटे काही केल्या तुझे मन पालटे मन पालटे तास म्हणे जना सावधान आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा भक्ताचिया काजा भक्ताचिया काजा पावते आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी माता रामो मत पिता रामचंद्र स्वामी रामो मत सखा रामचंद्र सर्वस्व मे रामचंद्रो दयालुर्नान्यानेनैव जाने राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। या रामनवमीच्या परम पावन दिवशी राम जन्माची कथा सांगण्यासाठी कथा ऐकण्यासाठी आपण सगळे एकत्र जमलो होतो आणि हेतुतः आज निरूपणासाठी घेतलेला अभंग समर्थ रामदास स्वामींचा। याच कारण मंडळी रामचंद्रांचा जन्मकाळ म्हणजे समर्थ रामदास स्वामींचा सुद्धा जन्मकाळ। राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामींचा जन्म रामनवमीलाच झाला नव्हे रामनवमीच्या मुहूर्तावरच झाला राम जन्माच्या मुहूर्तावर। या दोघांच्याही जीवन कार्यामध्ये विलक्षण साम्य आहे। एक उपास्य दैवत आहे एक भक्त आहे पण आपल्या उपास्य दैवताच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्या जीवनाची त्यांनी वाटचाल केली आहे। समर्थ रामदास स्वामींच्या या अभंगाचा एक अलग विशेष आहे आणि तो विशेष असा की हा संपूर्ण अभंग शृंखला पद्धतीनं गुंफलेला आहे। शृंखला पद्धतीनं गुंफणं याचा अर्थ असा अभंगाच्या पहिल्या ओळीचा जो शेवटचा शब्द असतो त्याच शब्दापासून दुसरी ओळ सुरू होते। म्हणजे दुसऱ्या ओळीचा पहिला शब्द तोच असेल दुसऱ्या ओळीचा जो शेवटचा शब्द असेल तोच तिसऱ्या ओळीचा पहिला शब्द असेल अशी एकात एक साखळी गुंफलेली असते। आरंभी वंदीन अयोध्येचा राजा भक्ताची या काजा पावत असे शेवटचा शब्द काय आला पावत असे। मग पुढची ओळ कुठे सुरू होणार पावत असे महासंकटी निर्वाणी राम नाम वाणी उच्चारिता शेवटचा शब्द आला उच्चारिता
तिसरी ओळ सुरू होणार. उच्चारिता राम होय पाप शम पुण्याचा निश्चय पुण्यभूमी. शेवटचा शब्द आला पुण्यभूमी. पुढची ओळ तिथे सुरू होणार. पुण्यभूमी पुण्यवंतासी आठवे पापिया न ठावे काही केल्या. आता शेवटच्या ओळीमध्ये येणार आहे काही केल्या तुझे मन पालटे ना दास म्हणे जना सावधान. पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी. या शेवटच्या ओळीमध्ये आपल्याला थोडी गडबड वाटेल. काही केल्या तुझे मन पालटे ना. आता रामदास स्वामी जे हे रामाला म्हणत असतील आणि काही केल्या रामाचं मन पालटत नाही असा जर रामदास स्वामींचाच अनुभव असेल मग आपण हा एवढा राम जन्मोत्सव आणि हे सगळं मांडव सजावट कशाला करतोय. काही केलं तरी तो पावणार नाहीच आहे ना. आपल्या मनामध्ये गैरसमज निर्माण झाला याचं कारण आपण अर्ध्याच ओळीचा अर्थ घेतला. संपूर्ण ओळीचा अर्थ लावताना त्याच्यात स्वल्पविराम कुठं आहे ते आधी बघावं मग अर्थ लावावा. नुसते शब्द आणि नुसती अक्षर सलग पाहिल्यानं अर्थबोध होत नाही. एका माणसाने शेजारच्याला सांगितलं मी आपले बुवांना भेटायला गेलो होतो सकाळी पण उठवलं नाही. का? गाढव शांत झोपले होते. समोरच्या माणसाला विचित्र वाटलं हा आफळेबुवांच्या कीर्तनाला रोज येणारा आफळेबुवांना थेट गाढव म्हणतो ते गाढव शांत झोपले होते. तुम्ही गाढव म्हटलात अहो नाही हो ते गाढ व शांत झोपले होते. सगळी अक्षर झाली तरी त्यातला विराम समजला नाही तोपर्यंत अर्थ लागणार नाही. तस काही केल्या तुझे मन पालटे ना असं दास म्हणे जना इथे स्वल्प विराम आहे. अरे माझा राम एवढं सगळं आपलं छान करणार आहे पण तुझं मन कारे त्याच्याकडे जात नाही असं रामदास स्वामी जनांना म्हणजे लोकांना सांगतात. कारे त्याच्याकडे जात नाहीस. त्या रामचंद्राचा एक गुण घेतलास ना आयुष्यात एक तो गुण सागर आहे. एक गुण घेतलास आयुष्य सोन्याचं होईल. म्हणले बुवा कुठला तरी सांगा बुवा एक सांगून टाका गुण एकच सांगा. विजेतव्यालंका चरण तरणीयो जलनिधी विपक्ष पौलस्त्या रणभुवि सहाय्याश्च कपयः तथाप्येको रामः सकलम वधीत राक्षस कुलौ क्रिया सिद्धि सत्वे वसति महता. कशावरही मात करून दाखवण्याची दमक असणं हे रामचंद्रांचं वैशिष्ट्य आहे. समोर सगळी संकट आहेत ती भयानक आहेत. विजेतव्या लंका लंका जिंकायची आहे. म्हणजे केवळ नगर परिषद जिल्हा परिषद विधान परिषद इथपर्यंत उडी नाहीये तर सगळ्या त्रैलोक्याला हैराण करणारी एक प्रचंड मोठी शत्रूची राजधानी. मुळात टार्गेट पॉइंट काय मोठा विजेतव्या लंका. आता जायचंय कसं विमान आहेत आपल्याकडे. समुद्र ओलांडून जायची साधन चरण तरणीयो जलनिधी पायाने समुद्र तरून जायचं आहे मान्य. बरं शत्रू तरी किमान कमजोर असावा ज्याला फारशी अक्कल नाही जो स्वतःच मूर्ख आहे व तोही फायदा रामाना मिळत नाहीये ना. विपक्ष पौलस्त्यः पुलस्त्य ऋषींच्या कुळामधला अत्यंत तपस्वी
संगीतापासून ते शस्त्रापर्यंत अनेक गोष्टींमध्ये तज्ञ असणारा आणि राजकारणावरती स्वतःची जबरदस्त पकड असा विपक्ष हा पौलस्त्या त्याच्या बरोबरीनं त्याच्या परकडे असलेले अत्यंत प्रगत शास्त्रज्ञ मस्तकाचे राक्षस आकाश भागात उभं राहून सुद्धा युद्ध करता येईल अशा त्याच्याकडे असलेल्या दिव्य शक्ती याच्या तुलनेत आपल्याकडे सहाय्याला रणभूमी सहाय्याश्च कपय त्या मनाने युद्ध क्षेत्रामध्ये युद्ध कौशल्यामध्ये यांत्रिक साधनांमध्ये थोडीशी कमतरता असलेलं एक वानर सैन्य आपल्याकडे आहे. विजेतव्यालंका चरण तरणीयो जलनिधी विपक्ष पौलस्त्या रणभूमी सहाय्याश्च कपय इतकं उलट सुलट असून सुद्धा तथाप्येको रामः सकलमवधीत राक्षसकुलम तरी प्रभू रामचंद्राने या सगळ्या संकटावर मात करून अन्याय करणाऱ्या राक्षसांना संपवलं सज्जन राक्षसांना सिंहासनावर बसवलं आणि याच्यावरून सुभाषितकार सिद्धांत सांगतात क्रिया सिद्धी सत्वे बसती कोणत्याही क्रियेची सिद्धी ही मनुष्याच्या स्वत्वामध्ये आहे आत्मविश्वासामध्ये आहे. नोपकरणे ती उपकरणावर अवलंबून नाही. अमुक उपकरण असतं तर मी हे केलं असतं ते आपण त्यांच्याकडे काही उपकरण उपलब्ध नाही तरी मला जे मी ठरवलंय ते प्राप्त करून दाखवू शकतो त्याला म्हणायचं राम. आणि म्हणून संकट असताना सुद्धा माझं ध्येय गाठीन असं जो चैतन्य दाखवेल त्याच्यात म्हणतात आहे काहीतरी राम आहे पण हालचालच करत नाही. राम म्हणा उचला ह्यांना म्हणले का रामच संपलं किंवा यातला राम हा शब्द चैतन्याशी निगडित आहे. आपल्याला ती सवय नाही ना. साधारणतः कीर्तनाला गेलो की शेजारपाजारचे लोक चहाला बोलवतात बुवा ह्या चहाला मी चहा फार घेत नाही. तवलजी म्हणाले मी 2 कप पिणार आहे तुम्ही का नाही म्हणता त्यांच्या तोंडचा मी कशाला काढू. बर बर चला पिऊया. दिवाणखान्यामध्ये आमचं आगत स्वागत या या बुवा बसा बसा बुवा. किती लोक आले तुमच्या बरोबर आलो पखवाज वादक पण आहेत आपल्या तिघ जण तुम्हाला ब्रह्मा विष्णू महेश आज साथीला पण आहेत. वा 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 छान आहे. साक्षात देवी दुर्गा देवी आपल्याच बरोबर आहेत फार छान आहे. 1 2 3 4 5 6 7 त्याने पटकन स्वयंपाकघरामध्ये ऑर्डर दिली 7 कपटी. आम्ही आपल्या हळूच एकमेकांकडे कपटी म्हणजे काय कप कप 7 कप टी सांगितलं. जाऊ द्या. गृहस्वामिनीकडून असा आवाज आला तिकडे आफळे आलेत हो त्यांच्याबरोबर साथीदार आलेत हो गॅसवर पाणी उकळत आहे. आता एवढं ऐकल्यानंतर सगळ्यांनी आडाखे बनले यापुढे काय काय होऊ शकणार आहे. काही नाही काही चहाची पावडर टाकायची त्याच्यामध्ये साखर टाकायची जरा तापवायचा आहे मग गाळायचा आहे मुरवायचा आता चहा होणार. प्रत्येक जण बिचारा वाट बघतोय चहा कधी येतोय चहा कधी येतोय. 5 मिनिटानंतर परत मालकिणबाई आल्या आणि म्हणाल्या ऐकलं का काय घरामध्ये जर चहाची पावडर असती तर साखर शेजाऱ्यांकडनं आणली असती पण दूधच संपलंय. चहाची पावडर असती म्हणजे नाहीये तर साखर आणली असती म्हणजे तीही नाहीये आणि दूध संपलंय. राहिलंय काय उकळत पाणी आहे घाला सगळ्यांच्या डोक्यावर पाठव. हे असलं तर मी हे केलं हे असत तर मी हे केलं असत नाहीयेत ना. ह्या 4 गोष्टी पाठदेशी हॉट लेमन केलं आणून दिलं. साध्या प्रपंचामध्ये सुद्धा रामाचा आदर्श महत्वाचा. स्वयंपाकघरापासून रणांगणापर्यंत रामाचा आदर्श महत्वाचा. बाळारे उत्तर का नाही लिहिलं म्हणले पेनातली शाईच संपली पेन्सिली नव्हत्या
का पेन्सिलीनं लिहिलेलं आपोआप फोडलं जाणार होतं पानं एकमेकावर घासून. कोणत्याही परिस्थितीमध्ये हार मानणार नाही, माझं ध्येय गाठेन, पण ते ध्येय चांगलं असेल. रामचंद्रांच्या बद्दल आणि रावणाबद्दल एका वाक्यात आपल्याला फरक करायचा असेल तर एवढाच करता येतो. सगळ्यांच्या सुखासाठी दुःख घ्यायला तयार असतील ते रामाच्या हृदयाचे, आणि आपल्या सुखासाठी सगळ्यांना दुःख द्यायला तयार असतील ते रावण. कारण सीता हरण करून सीतेवर स्वामित्व गाजवणं हा रावणाचा व्यक्तिगत आनंद आहे. त्या त्याच्या एका व्यक्तिगत आनंदासाठी तो सगळ्या कुळाला मारायला तयार आहे, सगळ्या लंकेला मारायला तयार आहे. का? माझा व्यक्तिगत आनंद आहे. जसं अलीकडं सिगरेट पिणारा माणूस म्हणतो, माझा व्यक्तिगत आनंद आहे, तुम्हाला कॅन्सर होऊ नये तर टीबी हो, मला काय करायचं त्याच्याशी. ते सगळे रावण आहेत. मी तंबाखू खाऊन कुठेही थुंकणार, त्यांनी तुम्हाला कुठलाही का रोग होईना, माझा आनंद आहे ना, दॅट्स ऑल. मग असं बाकीच्यानी जर वागलं तर भ्रष्टाचार करणाऱ्यांनी म्हणावं आमचा आनंद आहे, तुम्ही मरा, काय फरक पडतो, मग आपल्याला बोलायला तोंड नाही. शत्रू म्हणेल मला आनंद आहे, तुम्ही मरा, आपल्याला बोलायला तोंड नाही. का? तुम्ही नाही का तसे वागत आहात. देशाचं नुकसान शत्रूच करतोय असं कुठे? प्रत्येक व्यसन करणारा माणूस आपल्या देशातल्या एका नागरिकाचा खात्माच करतोय. माझ्या सुखासाठी लोकांना दावणीला लावीन तो रावण आहे. मग तो कितीही हुशार असला तरी सुद्धा तो राक्षस मानला जातो. आणि रामचंद्र विचार करतात, मी वनवासात जाण्यामुळं अयोध्या सुखात राहणार आहे का, आई सुखात राहणार आहे का, बाबांना बरं वाटणार आहे का, बाबांचा शब्द पाळला जाणार आहे का. खरं माझ्या समर्थनासाठी माझा लक्ष्मण भाऊ तयार आहे, आम्ही दोघं एकत्र झालो तर या सगळ्यांना बेलेना तुरुंगात घालीन आणि बशीन राज्यावर बघू लोक कोण येते वाढवा. पण रामप्रभू की सभ्यता का? प्रचंड समर्थन पाठीशी असताना सुद्धा उन्मत्त न होणं, प्रचंड ताकद असताना मास्खोरपणा न दाखवणं. इथं आमच्याकडे चार गुंड हाताशी लागले की जमीन दिसत नाही हरामखोरांना. 18 पद्म वानर असूनही विभीषण आला तर रामचंद्र नमस्कार करतात. ही नम्रता, ही श्रेष्ठता, ही सभ्यता आणि त्याच बरोबरीनं संकटावर मात करण्याची ताकद, एवढ्या रामांच्या गुणांचा जरी अंतर्भाव मी माझ्या जीवनात केला तरी सुद्धा हा रामजन्म सफल झाला. आणि हा रामजन्म माझ्या हृदयामधला माझ्या आयुष्यभरासाठी माझ्या जीवनाला चैतन्य देऊन गेला असं म्हणायला काही हरकत नाही. अर्थात आज जवळजवळ या विश्वामध्ये पराक्रम गाजवणारे, विविध क्षेत्रामध्ये पराक्रम गाजवणारे जे जे कोणी महान व्यक्तित्व आहेत हे सगळे रामांचेच आदर्श आहेत. की त्यांनी ज्याप्रमाणे केलं, अहो आपल्याकडे पहिलं यान अवकाशामध्ये सोडायला, ते यान एका विशिष्ट ठिकाणी नेण्यासाठी वाहन सुद्धा उपलब्ध नव्हतं, तेव्हा आपल्या शास्त्रज्ञांमधल्या अब्दुल कलाम ते सायकलवर बांधून सुद्धा नेलं. ते हे नाही म्हणत बसले, मला ती गाडी मिळाली असती तर यान सोडलं असतो. कधी सोडलं असतं? संकट येऊ दे, संकट ही माझी शक्ती दाखवण्याची संधी आहे. मी संकटाला भिणार नाही. रामाने जसं आपल्याकडे थोडी शक्ती कमी असताना सुद्धा आपल्या आत्मविश्वासाच्या बळावर, कौशल्याच्या बळावर त्या सगळ्या कमतरतेवर मात केली, तशी मी माझ्या जीवनात माझ्या अनेक संकटांतल्या माझ्या कमतरतेवर मात करून रामांसारखा यशस्वी होईन रामा. आणि या माझ्या कार्यामध्ये तू मला मदत करणार 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 या विश्वासासाठीच तर आमचा हा अभंग आहे. आरंभी वंदीन अयोध्येचा राडा, आरंभी वंदीन अयोध्येचा राडा, भक्ताचिया काजा, भक्ताचिया काजा, बाबत से आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा,
येता राजा अयोध्येचा राजा रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 सर्व जणांनी आपापल्या ठिकाणीच माझ्या बरोबर नामस्मरण करा हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे गोपाल कृष्ण भगवान ही रामजन्माची कथा अयोध्येमधली आहे उत्तर भारतामधली आहे पण उत्तर भारतामधल्या एका कुठल्या तरी शहरामध्ये झालेला हा एक जन्म सगळ्या देशातल्या छोट्या छोट्या गावातल्या वाड्या वस्त्यांपासून का साजरा व्हावा याच्यापूर्वी काही राजपुत्रांचे जन्म झाले नव्हते याचं साधं कारण एकच आहे की संपूर्ण भारतवर्षावर जे संकट होतं ते संकट या जन्मकाळामुळे दूर झालं या बालकामुळे दूर झालं म्हणून त्याच्या कृतज्ञतेसाठी सर्व भारतभर आणि आता अनेक देशांमध्ये गेलेले सर्व भारतीय तेवढ्याच आनंदाने कृतज्ञतेनं या प्रभू रामचंद्रांचा हा जन्मोत्सव साजरा करत असतात त्या काळामध्ये या प्रभू रामचंद्रांच्या जन्मानं भारतावरचं संकट दूर झालं आणि अनेक आदर्शांचे दीपस्तंभ उभे राहिले तसंच आमच्याही मुलांच्याकडून पुढच्या जीवनामध्ये असे आदर्शांचे दीपस्तंभ उभे राहावेत आणि आमच्याही जीवनातल्या सर्व संकटांचा निराश व्हावा म्हणून हा रामजन्म करण्याचा आपल्याकडे प्रघात आहे कारण लक्षात घ्या रामचंद्रांना यश मिळतं ते त्यांच्या प्रयत्नांनी मिळतं हे जितकं खरं तितकंच त्या पत्रिकेची सुद्धा त्यांना साथ असते रामजन्माचा जो क्षण आहे त्या क्षणाची ती पत्रिका आहे आणि मग असं रामत्व माझ्यात आलं पाहिजे हा संकल्प आपला त्या क्षणाला झाला तर त्या संकल्पाची पत्रिका रामाची होणार आहे ती पत्रिका रामचंद्रांना जशी विजय देणार तशी तुझ्या संकल्पाला ती विजय देणार आहे प्रयत्न लागतीलच पण ही एक नशिबाची साथ सुद्धा या मुहूर्तावर आपला संकल्प होण्याने साधत असते म्हणून हा मुहूर्त साधायचा आपण प्रयत्न करतो वारे वा भगवंतानी सुद्धा जन्म घ्यावा यासाठी ते आपल्या या पृथ्वी तलावरचं उत्तम कुल निवडत असतात कुठे जन्म घ्यावा जेव्हा रावणाचा अत्यंतिक उन्मत्तपणा सगळ्या विश्वाला त्रास देतोय अशा वेळेला त्या रावणाच्या त्रासापासून आपल्या सर्व सज्जनांना सोडवण्यासाठी आता येणं भाग आहे हे लक्षात आल्यावर महाविष्णू सुद्धा शोधतायत कुठे जन्म घ्यावा अवतरित कुठे व्हावं तर लक्षात आलं ज्या मोक्ष देणाऱ्या सप्तपुर्या आहेत अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका
त्यातली प्रथम नगरी जी आहे म्हणजे श्लोकाच्या नियमाप्रमाणे ही प्रथम आणि नावाप्रमाणे अयोध्या. कोणीही योद्धा या नगरीला आत्तापर्यंत युद्धाच्या जोरावर जिंकू शकलेला नाही अशी अयोध्या नगरी, ज्याच्यामध्ये वास्तव्य करणारा हा रघुवंश इक्ष्वाकू कुलवंश, ज्याच्यातला एक एक राजा म्हणजे बा 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 बा, शिबिराजाचं चरित्र असो, हरिश्चंद्राचं चरित्र असो, दिलीप राजाचं चरित्र असो, भगीरथाचं चरित्र असो, एक से एक राजे होऊन गेले. सत्यवचनी, धार्मिक, अत्यंत पराक्रमी अशा कुळामध्ये जन्म घ्यायला हवा. कथा झाली अशी. आत्ता वर्तमान काळी या अयोध्येमध्ये राज्य करत आहेत महाराजे दशरथ. दशरथांचा सुद्धा लौकिक असा जबरदस्त आहे की इक्ष्वाकू कुल कीर्ती भूषण. राजा दशरथ धर्मपरायण, या नगरीचे करतो रक्षण. राजे दशरथ कसे आहेत, काय वाल्मिकी गोड वर्णन करतात. गृही चंद्रसा, नगरी इंद्रसा, आणि सूर्य जसा संगरी. ज्या ज्या ठिकाणी जे रूप पाहिजे तसा आहे. काही माणसं सूर्य असतात पण घरी, रणांगणावर चंद्र सगळे. हा, गृही चंद्रसा, घरातल्या लोकांशी चंद्रासारखा शीतल. नगरामध्ये असेल तर नगरातल्या कोणालाही कमी पडू देणार नाही असा इंद्रसा. दुर्दैवानं देवांचा राजा इंद्र ही इतकी मोठी दैवत आमच्या समंग तमाशेवाल्यांनी आणि सिनेमातल्या भ्रष्ट नटांनी कलंकित आणि कलुषित केली आहे. म्हणजे इयत्ता दुसरी तिसरी नापास पोरांनी कुठल्या तरी प्राचार्याची सोंग आणून त्याच्यावर कॉमेंट करावी, इतका भिकार उद्योग अलीकडे कलेच्या माध्यमातून चाललाय. त्यांची बुद्धीच वी कला आहे, विकलेच आहेत सगळे. त्यांना इंद्र काय कळणार, त्याची योग्यता काय कळणार असो. पण किमान आपल्या पोरांनी तरी देव, देवांचे राजे, पुराणातल्या व्यक्तिरेखा यांची चेष्टा केली तर किमान त्या दिवशी जेवू नका. त्या पोराला कळलं पाहिजे की मी इंद्राची नारदाची टिंगल केली म्हणून माझे आई वडील आज जेवत नाहीत. त्यांचं जेवण बंद करण्याची आज आमची शक्ती नाही आहे. किमान स्वतःच बंद करा, पाप झालं आपल्या हातून हे म्हणून. देवादिकांची टिंगल करणं पाप आहे, तसं ऐकणं त्याहून पाप आहे. उगा आपले इंद्र असे होते, स्वतःच्या खुर्चीचीच त्यांना काळजी होती. आपल्या खुर्चीची काळजी असले घाणेरडे विनोद त्या इंद्रासाठी जर झाले, कानात गोमूत्र टाका रात्री. आत्तापर्यंत इंद्राने ज्या ज्या कृती केल्या त्या देवराज्याची इब्रत सांभाळण्यासाठी झाल्या. नाहीतर ऋषी मुनींनी ऋग्वेदापासून यजुर्वेदापर्यंत एवढे मंत्र इंद्राच्या स्तुतीचे लिहिले नसते, ऋषी वेडे नव्हेत. आणि कोणीही येऊन टिंगल करावी इतका इंद्र रस्त्यावर पडलेला नव्हे. नगरी इंद्रसा आणि सूर्य जसा संगरी, असा धर्मपरायण दशरथ राजा. पण राजास सौख्य काही प्राप्त न झालेच पुत्र जन्माचे काय करावं. घरामध्ये पाळणा हलत नाही याचं दुःख होतं. तीन पट्ट राण्याच्या आहेत, कौसल्य आहे, कैकेयी आहे, सुमित्र आहे, सारे उदास आहेत की एवढ्या चांगल्या घरामध्ये का बरं आपत्य येऊ नये. एवढ्या चांगल्या घराचे संस्कार कुलपरंपरा कोण पुढे चालवणार. आपले कुलगुरु जे वसिष्ठ यांच्या कानी दशरथ राजांनी ही सगळी कथा घातली की काय करावं. अर्थात वयाची 50 येईपर्यंत ते काही प्रयत्नच करत नव्हते असं नव्हे,
बरेच प्रयत्न करून झाले होते, हे उपाय झाले, ते झाले, ते झाले, फळ येईना. वसिष्ठ ऋषी सुद्धा 1, 2, 3 वेगवेगळी गणित मांडतायत. काय राहते कळत नाही राजा. अजून एक प्रयत्न करूया. मी थोडं आणखीन गणित करतो, जरा मला वेळ दे. आणि असा या दोघांमध्ये वार्तालाप झाला. दशरथ राजे आपल्या महाली गेले, एक लक्षात ठेवा बरं का. दशरथांना वसिष्ठांकडे असं काही खाजगी विचारायचं असेल तर दशरथ राजे वसिष्ठांकडे जात होते. त्यांना बोलवा आमच्याकडं. असली लूत खाऊ जमत नव्हती आमच्या राजांमध्ये. आपलं काम आहे आपण ज्ञानी माणसाकडे गेलं पाहिजे. त्यांना वेटिंग लिस्टवर बसवाना, आम्हाला जमेल तेव्हा सरबत पिताना त्यांना भेटू. रामायणाचे अनंत आदर्श आहेत. राजे दशरथ आपल्या राजमहाली परत आले, त्या विवंचनेमध्येच झोपले आणि अचानक मध्यरात्री असं स्वप्न पडलं. दशरथ राजे स्वप्न देखिले, दोन पुरुषा आपण वधिले, आणि एका स्त्रियेसी मारिले, अपराधे विण. खडबडून राजा दशरथ जागा झाला, अंगाला सगळ्या घाम सुटलेला. वसिष्ठांना बोलवणं पाठवलं, अहो मी दोन पुरुषांना आणि एका स्त्रीला कारण नसताना मारलं असं स्वप्न पडलंय. काय दिव्य रामायण आहे हो. जिथे त्या राजाला कारणाशिवाय आपल्या हातनं कोणीतरी स्वप्नात मारलं गेलं तर काळजी वाटतीये, प्रत्यक्ष मारली तरी कोणाच्या बोक्यांना अजून धक्का बसत नाही. काय या स्वप्नाचा अर्थ असेल? वसिष्ठ म्हणतात, राजा अशुभ स्वप्न आहे, याचा परिहार होण्यासाठी तुला वनात जाऊन थोडी मृगया करून यावं लागेल. आणि राजे दशरथ जेव्हा मृगयेसाठी म्हणून वनामध्ये गेले, पण राजा दशरथाच्या रथाचा खडखड 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 आवाज झाल्याबरोबर अरण्यातली श्वापद पण शहाणी होती, ती जागी झाली. कोणीतरी मृगयेसाठी आलंय, सगळे लपून बसले. काय करावं? दिवसभर वाट पाहिली, कोणी नाही. सायंकाळच्या वेळेमध्ये कोणीतरी पाणवठ्याशी पाणी प्यायला येईल, तिथे कोणी जनावर मिळेल म्हणून त्या पाणवठ्याच्या आसपास असलेल्या झाडावर दशरथ राजे तयार होऊन बसले. दशरथ महाराजांचा विशेष असा होता मंडळी, बाण मारण्यासाठी दशरथांना ती वस्तू बघायची गरज नसे. नुसता त्याचा ध्वनी मिळाला की त्या ध्वनीच्या रोखाने बाण टाकला की तो लागलाच पाहिजे. रामचंद्राने बाण टाकला की तो कामगार होणारच म्हणून तर आमच्याकडे कुठल्याही उपायाला रामबाण उपाय असं म्हणतात. रामांचा बाण व्यर्थ जात नाही, तसा हा उपाय व्यर्थ जाणार नाही. पण ही सुद्धा रामांना गुणवत्ता आपल्या वडिलांकडनं मिळाली. दशरथाचाही कधीही बाण फेल्युअर गेलेला नाही. आवाज ऐकून बाण सुटला, काम झालंच पाहिजे. आणि त्या राजाचं दुर्दैव, कोणाच्या तरी पाणी पिण्याचा आवाज येईल असं वाट पाहत असताना त्याच अरण्यामध्ये श्रावण बाळाला आपल्या आई वडिलांना काशी यात्रेला देत होता. त्यांना चालवत नाही म्हणून दोन पारडी केली होती, त्याची कावड करून चालला होता. सावली सावलीतून जाताना सुद्धा उन्हातून प्रवास होता. आई बाबा म्हणाले, तहान लागली रे, पाणी मिळतं का बघतोस का. एका झाडाच्या सावलीमध्ये दोघांना बसवलं. आता उन्ह उतरत आली होती तशी. कमंडलू घेऊन श्रावण गेला आणि त्या पाण्यामध्ये कमंडलू बुडवला आणि जसा तो बुडबुड बुडबुड आवाज झाला, त्या आवाजाच्या रोखाने 60 पाण सुटला.
आणि दशरथाच्या कानावर आवाज आला, कोणास भाग्याचा मान करीत आला। माणसाचे शब्द, दशरथ धावत आला खाली, तो रक्तबंबाळ पडलेला एक ऋषी पुत्र पाहिला। राजा म्हणाला, वेड्या, अरे ऋषी पुत्र होतास, मनुष्य होतास, एखादं स्तोत्र म्हणत वाटचाल करायची रे, मला त्या मंत्राचा आवाज आला असता, कशी माझ्याकडनं अशी चूक झाली। त्या श्रावण बाळाने सुद्धा पाहिलं, आपण महाराज दशरथ होय रे, मला ओळखलास, महाराज त्रिभुवनात आपली कीर्ती आहे, आपल्या धार्मिकतेची कीर्ती आहे, नजर चुकीनं तुमच्याकडून बाण सुटला, तुमचा दोष नव्हे, वाईट नका वाटून घेऊ, फक्त एक काम करा, माझ्यानंतर माझ्या आई वडिलांची काळजी घ्या, ते तिकडे सावलीमध्ये असतील, त्यांना एवढं पाणी द्या, मात्र त्यांनी पाणी प्यायल्याशिवाय मी गेलो हे त्यांना सांगू नका बरं। एवढं सांगून महाराज, तुमच्यासारख्या धार्मिकाच्या हातून मृत्यू मिळाला हा सुद्धा माझ्या भाग्याचा आहे, तुम्ही माझ्या आई वडिलांची काशी यात्रा आणि त्यांची काळजी घ्याल याची मला खात्री आहे, तुमच्या पुढच्या जीवनाला आशीर्वाद आहे, असं सांगून श्रावण बाण गेला। ते तन दन तन 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 दशरथाने कमंडलू भरून घेतला, त्यांनी सांगितलेल्या रोधाने गेला बरोबर। त्या सावलीमध्ये दोघं जण म्हातारा म्हातारी बसले होते, दाढी वाढलेली, जटा वाढलेल्या, सगळ्या अंगाला सुरकुत्या पडलेल्या, आई सुद्धा तेजस्वी होती आता म्हातारी बिचारी, दोघे वाट पाहतात, आंधळे होते, त्यामुळं कानाच्या शक्ती चौगुणित झालेल्या, पावलं वाजली, आला वाटत श्रावण, आला वाटत आला श्रावणा, जवळच मिळालो ना ते पाणी, म्हणजे लांब नाही ना जावं लागलं फारस, एक नाही दोन नाही, राजा बोलत नाही आहे। श्रावणा, अरे बोलत नाहीस, आमच्यासाठी फार कष्ट होतात रे, म्हणून रागवलास करे आमच्यावर, तू बोलला नाहीस तर काय उपयोग आहे, म्हातारवयात या पाण्याची का तहान असते, त्रास होतो करे बाळा, त्रास होतो करे तो आमचा, रुजलास का, रागवलास का, रुसलासी कसा श्रावणा, रुसलासी कसा श्रावणा, रुसलासी कसा श्रावणा, रुसलासी कसा श्रावणा, मज मुळे तुझ सौख्य ना, मज मुळे तुझ सौख्य ना, रुसलासी कसा श्रावणा। श्रावणा, हे श्रावणा, तव माता पिता आंधळे, काशी यात्रीसी निसी बळे, किती होती जीवा यातना, मज मुळे तुझ सौख्य ना, मज मुळे तुझ सौख्य ना, रुसलासी कसा श्रावणा, रुसलासी कसा श्रावणा, रुसलासी कसा, रुसलासी कसा, रुसलासी कसा श्रावणा। श्रावणा रागवलास करे बाळा,
दशरथानं तो कमंडलू आईच्या हातात दिला. तो कमंडलू हाती लागल्या बरोबर हातासकट कमंडलू पकडला, म्हणाली, ऐकलं का कमंडलू? आपला आहे, आणणारा हात आपला नाही. हा हात आपला अंगठा आहे. काही राजा वगैरे हेच करे या प्रांताचा? तुझ्या परवानगी शिवाय आम्ही इथे शिरलो म्हणून माझ्या मुलाला पकडलास का काय? नाईलाजाने दशरथाने सार सांगितलं. माझ्याकडून चुकून बाण लागला तुमच्या मुलाला. मी नादवेधी दशरथाचा. पण चिंता करू नका, तुमची पुढची काशी यात्रा, तुमच्या पुढच्या उर्वरित जीवनाचा सर्व भार आता माझ्यावर आहे. माझी कीर्ती आपल्याला माहीत नाही असं वाटत नाही. क्षणभर ऐकलं दोघांनी, हसले. आता कशाची काशी यात्रा आणि कशाचे उत्तर आयुष्य? राजा, म्हातारपणाची काठी काढून घेतलीस, चुकून का होईना, अपराध झाला. कधी कोणाबद्दल वाईट मनात येत नाही, पण या कृतीमुळे असं वाटतंय की राजा बहुतेक तुला सुद्धा जेव्हा मृत्यू येईल तेव्हा तुझा कुणी पुत्र तुझ्या पाशी नसेल. पुत्र पुत्र करून मरशील, पुत्र पुत्र करून मरशील. दोघ मायबापही संपले. या तिघांची उत्तर क्रिया दशरथाने केली. परत आला नगरीमध्ये. अयोध्येच्या राजाला पडणारी स्वप्न खोटी होत नाहीत. दोन पुरुष एक स्त्रीचा वध अकारण झाला. आणि वसिष्ठाने गणित मांडलं. राजा जे कमी पडत होतं ते मिळालं. आता त्या ऋषीच्या शापासाठी तुला मूल होणार आहे. तुझ्या मृत्यूच्या वेळेला तुझं कोणी मूल तुझ्या पाशी नसेल हा त्याचा आता शाप पुरा करायसाठी का होईना? जी रक्कम कमी पडत होती ती प्राप्त झाली. थोड्या मोठ्यांचे शाप सुद्धा आशीर्वाद होतात. राजा, चल चिंता सोडून दे. पुत्र कामिष्ठी नावाचा यज्ञ आता आपल्याला संपन्न करायचा आहे. भरा 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 सगळीकडे आमंत्रण पाठवा. देशोदेशीचे राजे बोलवा, अनेक ठिकाणचे ऋषी मुनी बोलवा, अत्यंत महंत देवगण बोलवा. स्वर्ग सगळ्यांना 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 येऊ दे. अरे बाबा बाबा बाबा, अयोध्येमध्ये काय भव्य संमेलन तयार झालं. अरे अयोध्येमध्ये आता रस्ते कुठले आणि तंबूराहुट्या कुठल्या कळेनाशा झाल्या. सगळीकडे प्रचंड मोठी गर्दीच गर्दी, गर्दीच गर्दी, गर्दीच गर्दी. अहो सगळ्या प्रांतोप्रांतीचे मोठमोठे राजे दशरथांकडे मोठा यज्ञ होणार म्हणून आले का? अहो रावणाच्या भीतीनं यज्ञयाग बंदच पडले होते. असे मोठे यज्ञ बघायची सुद्धा संधी कुठे मिळणार? बर अयोध्येत यज्ञ आहे म्हणजे रावण काही झाला तरी इथे येऊन ते मोडणार नाही एवढ्या दशरथाच्या सेनेचा वचक लोकांना माहीत होता. चला आपल्या नगरीत नाही करता आला, यांच्या नगरीत होतोय, उपस्थित राहूया. अनेक ऋषी मुनी अधिकारी वर्ग एकत्र जमा झाला. आणि एक फार महत्त्वाचं मला सांगायचं आहे. आपण कधी रामायण तपशिलाने पाहिलं तर पहा, राजा दशरथाने यज्ञाचं आमंत्रण सर्व वर्णातल्या श्रेष्ठ लोकांना दिलंय असा स्वच्छ उल्लेख वाल्मिकी रामायणात आहे. सर्व वर्णांना आपल्याकडं यज्ञ आहे, शूद्रांना वगैरे बोलवू नका बरं का, असा रामायणात तरी दिसत नाही. इतकंच नव्हे तर रामायणामध्ये त्या पुत्रकामेष्ठी यज्ञाच्या निमित्तानं आलेल्या लोकांच्या ज्या अनेक पंक्ती आहेत, जेवणाच्या पंक्ती उठत राहिल्या सातत्याने, त्यामध्ये ज्या पंक्तींमध्ये प्राध्यापक बसणार आहेत, ज्या पंक्तींमध्ये सैन्याचे अधिकारी बसणार आहेत, ज्या पंक्तींमध्ये व्यापारी सगळे शिडजी लोक बसणार आहेत, त्याच पंक्तीमध्ये
शूद्रांचेही अधिकारी सगळे बसणार आहेत. शूद्रांच्या वेगळ्या पंक्ती लावल्या होत्या असं रामायणात कुठेही वर्णन सापडत नाही. यज्ञासाठी आलेल्या त्यांची ताटं पण वेगळी करा, भांडी पण वेगळी करा, आणि इथं नकोच ते. आपल्यामध्ये घेतलंच नाही तर मग ते आपल्या संस्काराचे राहिले नाहीत, हा दोष कोणाचा? बरोबर, घेतलं की संस्कारात राहतात. पूर्वापार या सगळ्या ऋषी मुनींची ही जी ताकद होती, त्यामुळे आपोआपच जेवायला बसला तरी माणूस बघायचा वशिष्ठ कसे जेवतायत. आम्ही त्यांना पंक्तीला घेतलं मग असेच फाडणार ते. मग त्याची चूक नाही ना, तू तुझ्या शेजारी घेतलास का कसा जेवायला सांगायला? मास्तरनं शिकवायचं नाही, शिकला नाही म्हणून परत ओरडत बसायचं, याला काय अर्थ आहे? रामायण सातत्याने आमच्या डोळ्यासमोर हा आदर्श उभा करतं, कधीही दशरथाने भेदभाव केलेला नाही. आणि आता राजाकडून होत नाही, वसिष्ठांकडून होत नाही, विश्वामित्रांकडून होत नाही, आमच्या पंक्तीमध्ये शूद्र आले कसे म्हणून अगस्ती कधी तिथनं उठून जात नाहीत. आता काही लोक आश्चर्य म्हणतील ते ऋषीच नव्हेत, मोठी माणसं असो. पण आणखीन एक विशेष सांगायचा आहे तो असा की हा पुत्र कामेष्टी यज्ञ सुरू होण्याआधी आता अनायसे सगळे राजे आपण एकत्र आलो, अनायसे सगळे ऋषी एकत्र आलो, तर आधी आपण या रावणाच्या उन्मादापासून आपला बचाव कसा होईल, आपल्या यज्ञादी कर्मांचा, सज्जनांच्या जीवनाचा, हा सुरक्षेचा विचार कसा करता येईल, यासाठी काही प्रकल्प करता येईल का? या प्रकल्पाला भगवंताची काही प्रार्थना करून जोड देता येईल का? असा विचार विनिमय करूया असा प्रस्ताव वसिष्ठांनी केला. आणि सर्व ऋषींनी त्या ठिकाणी महाविष्णूंची महापूजा निर्माण करून त्यांच्यापाशी हा प्रस्ताव ठेवला. आता मंदिरामध्ये काढा भरा हा विषय की आता आतंकामुळे जे सामान्य लोकांचं जनजीवन बुवा हा विषय बंद. मंदिर आहे हे, मंत्र उच्चारायची भूमी आहे, इथं बाकीच्या गोष्टी बोलायच्या नाहीत. ते पावित्र्य आहे का नाही तुम्हाला? आता हे अपवित्र असलेले सगळे तेव्हाचे ऋषी असं म्हणावं, जे यज्ञाच्या भूमीवर राजकारणावर विचार करत होते की या राजकारणातल्या नालायकांचा जर आपल्या सामान्य जनजीवनावर परिणाम होत असेल तर या नादानांना सत्ताच्युत करण्यासाठी समाजामध्ये काही प्रकल्प निर्माण करायचे असतील तर ते ऋषींनी सांगितले तरच निर्माण होणार आहेत. असं काही आपण सगळे भारतातले ऋषी एकत्र येऊन करूया का? नाहीतर दिल्लीच्या, हरियाणाच्या, उत्तर प्रदेशच्या, कन्याकुमारीच्या, मद्रासच्या विद्यापीठामध्ये राजकारण्यांनी वाटेल ती पुस्तकं लिहावीत, वाटेल ती छापावीत, वाटेल ती शिकवावं, कलेशची करटी विघडवावीत, आणि सगळ्या धर्माचार्यांनी एकत्र येऊन त्याच्यावर काही करू नये. मग अशा यज्ञामध्ये आपणच जळून जाण्याला दुसरा पर्याय नाही. राजकीय लोकांचा हस्तक्षेप जर माझ्या या सगळ्या शैक्षणिक क्षेत्रात होत असेल तर हा हस्त आणि क्षेप दोन्ही थांबवायला लागतील. यासाठी विचार झाला आणि महाविष्णूंना प्रगट केलं, धावा रमापती ज्ञान विलास, धावा रमापती ज्ञान विलास, धावा रमापती ज्ञान विलास, पूर्ण परात्पर शांती निवासा, पूर्ण परात्पर शांती निवासा, धावा रमापती ज्ञान विलासा, धावा रमापती ज्ञान विलासा. वाह, अहो राक्षस गांजिती काय करावी, राक्षस गांजिती काय करावी,
राक्षस गांजती काय करावे दुख निधी तुन केवी तरावे दुख निधी तुन केवी तरावे तोड विभो भयदायक फासा तोड विभो भयदायक फासा धावर मापति ज्ञान दिलासा धावर मापति ज्ञान दिलासा महाविष्णूंना त्या ठिकाणी प्रगट केलं. महाविष्णूंच्याकडून आश्वासन घेतलं की आम्ही सर्व सज्जन असे गांजले गेलेले असताना आपण लवकरात लवकर अवतार धारण केला पाहिजे. तुमच्या अवतार कार्याला जी आवश्यक पूर्वतयारी आहे ती आम्ही करून ठेवू. म्हणून आपल्याला रामायणामध्ये पदोपदी दिसेल रामचंद्र पुढल्या 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 मुक्कामाला गेले की पुढचे ऋषी नेहमी म्हणायचे रामा तू येणार मला माहीतच होतं का. जन्मापासून तयारी चालली आहे सगळ्यांची तुझ्या जन्मापासूनचा. रामप्रभूंच्या जन्माचाच हेतू रावण वध आहे. त्यासाठी तुम्हाला जन्माला घातलं आहे जन्माला बोलवलं आहे. आणि हा पुत्र कामेष्टी यज्ञ त्याच्यानंतर मग मंत्राची आहुती सुरू झाली मंत्रांचे उच्चार सुरू झाले. आणि काही वेळेला जर मनात शंका आली की मंत्राच्या उच्चारामध्ये त्या आहुत्यांमध्ये वगैरे हो काही अर्थ म्हटलं केलं तर असतो. कारण आतापर्यंत सगळ्या पुराणामध्ये हे स्पष्ट उल्लेख आहेत पुत्र कामेष्टी आपल्या पोटी पुत्र यावा असा काम म्हणजे इच्छा असं धरून तुम्ही तो यज्ञ केला त्याची इष्टी म्हणजे समाप्ती योग्य तऱ्हेनं होणार. पुत्र काम इष्टी असा संस्कृत शब्द आहे बरं काळजीपूर्वक म्हणा. बरीचशी लहान मुलं अलीकडं इंग्रजी माध्यमामुळं संस्कृतात इंग्रजी शोधतात आणि आम्हालाच येऊन सांगतात आम्हाला त्या यज्ञाचा अर्थ कळला काय दशरथाच्या पुत्राच्या कामात मिष्टिक आहे म्हणून पुत्रकाम मिष्टिक यज्ञ म्हणलं धन्यस बाळा असा काही अर्थ लावू नको. पुत्र व्हावा अशी इच्छा म्हणजे काम त्याची इष्टी होणार ज्या ठिकाणी आहे असा यज्ञ केल्यानंतर त्याच्यातून ते औषध निर्माण झालंय आणि त्या औषधाने अपत्यप्राप्ती झाली आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आता पहिल्या प्रयोगाला वैयर्थ कसं म्हणाल. नाही पण म्हणले अशा तऱ्हेच्या औषधाने काही वेळेला होत नाही ना होत नाही याच्या अर्थी तुमची तब्येत जास्त वाईट आहे औषध चांगलं नाही आहे असं नव्हे. एखाद्याला जुलाबाची गोळी दिली त्याला जुलाब झाले ह्याला जुलाबाची गोळी दिली जुलाब झाले नाहीत म्हणजे ही गोळी जुलाबाची नाही असा अर्थ होत नाही. याचा कोठा तेवढा चांगला नाही इतकाच अर्थ होतो. तसं एखाद्या प्रसादाने एखाद्याला झाला त्याची प्रकृती चांगली आहे. अहो साक्षात अग्निनारायण प्रगट झालेत महाराज प्रसन्न झालो अरे प्रसन्न झालो त्या याला पायस आलो प्रसन्न झालो त्या याला पायस आलो प्रसन्न झालो त्या याला पायस आलो प्रसन्न झालो त्या याला. दशरथा यज्ञाचा हा प्रसाद देई यज्ञाचा हा प्रसाद घेई राण्यांना तू वाटून देई राण्यांना तू वाटून देई येईल उतरी शेषशाई येईल उतरी शेषशाई कृतार्थ झालो त्या याला पायस आलो प्रसन्न झालो या याला पायस आलो प्रसन्न झालो या याला पायस. साक्षात अग्निनारायणानं त्या ठिकाणी प्रगट होऊन ते पायसदान केलेलं आहे. यज्ञ सुंदर तऱ्हेनं संपन्न झाला. दशरथाला आनंद आशीर्वाद देऊन सगळेजण आपापल्या ठिकाणी गेले. राजाचं किंवा त्या पतीचं एक आणखीन काम असतं बरं का यांचे डोहाळे पुरवायचे असतात. म्हणून डोहाळे काय होत आहेत असं विचारायला दशरथ राजे गेले. तेव्हा कसं असतं
त्या मातेच्या मनाच्या गणिताप्रमाणे पुष्कळसे काही वेळेला ते डोहाळे सुरू होतात आणि आतल्या गर्भाचा हुंकार हा आणखीन एक. पण राज्यावरती बसावे आणि सुख उपभोग भोगावेत असे डोहाळे काही काहीचे, आपल्या भावंडांची सेवा घडावी असे डोहाळे सुमित्रेचे, आणि या सर्व संत सज्जनांच्या रक्षणासाठी धनुष्यबाण उचलावे असे डोहाळे कौसल्ये. राजा दशरथांनी वसिष्ठ महाराजांना सांगितलं की अशा अशा तऱ्हेनं तिघींना डोहाळे होत आहेत, उत्तम. हा सुद्धा आपल्या रामायणामधला एक महत्वाचा भाग लक्षात ठेवा. वसिष्ठांनी या काळामध्ये आता तुझ्या राण्यांच्या उदरी ह्या मुलांचे जन्म होणार असं गणित काढून दिलं, त्याच्याप्रमाणे सगळ्या सुविधा उपलब्ध झाल्या आणि त्या तारखा कधी नाही चुकल्या. नाही म्हटले होते पुढल्या महिन्यात, पण आता ह्याच महिन्यात झालं बुवा. आमच्या ऋषी मुनींच्या ज्योतिष विज्ञान, शरीर विज्ञान, शरीर शास्त्र याच्याबद्दलच्या अनेक दाखल्यांच्या कथा आपण पहाल तर चकित व्हाल. हे ऋषी मुनी नुसते पुस्तक ग्रंथ वाचत नव्हते, त्याचे सतत प्रयोग करून त्या प्रयोगाप्रमाणे त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी ती अचूकता मिळवली होती. आणि आता सर्व अयोध्या नव्हे तर सर्व सर्व आर्यावर्त, सर्वा भारत वर्ष या जन्मासाठी उत्सुक होतो, कारण सगळ्याच भारतवर्षाला माहीत होतं की कोणासाठी जन्म आहे. हा सर्व समाजातल्या सर्व विश्वातल्या सज्जनांचं दुःख दूर करण्यासाठी साक्षात परब्रह्माचा अवतार सगळे ऋषी मुनी या ठिकाणी करणार आहेत. म्हणून सारे वाट बघतायत. चैत्राचा मास सुरू झालाय महाराज, नवीन आता सृष्टी आरंभ, त्याचा हा चैत्र मास, चैत्र वैशाख पहिला आपला. या चैत्राच्या वासामध्ये जरी उष्णता आहे तरी वारे गार आहेत. साधारण अष्टमी नवमी हा अंदाज दिलेला आहे, पण नवमी असणार हे नक्की. या नवमीच्या कालखंडात सकाळी पहाटे त्या राजवाड्यातला नगारा वाजल्यापासून सगळी माणसं आपापल्या हाती फुलं सनया हे सगळं घेऊन मार्गातच आहेत. आता येऊन कोणी सांगायची गरज नाही, घटिका पळे पुढे पुढे चालले, सगळे अस्वस्थ आहेत. कधी येणार, कधी होणार आहे. आणि सूर्यनारायण पूर्व दिशेकडून चढता 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 माध्यान्नी आले. का बरं माध्यान्नी येऊन थांबलेले भगवान सूर्यनारायण असतील? कारण सूर्यवंशी येणार रघुनाथ, सूर्यवंशी येणार रघुनाथ, सूर्यवंशी येणार रघुनाथ. म्हणून आला पाहण्या व्योमनाथ, म्हणून आला, म्हणून आला, म्हणून आला पाहण्या व्योमनाथ. साधला तो शुभयोग अभिजित, साधला तो शुभयोग. चैत्र मास नवमी ही तिथी अभिजित नक्षत्राच्या योगावरती टळटळीत दुपारी सूर्यनारायण माथ्यावर आलेले असताना आपल्या कुळामध्ये हा जो अलौकिक महापुरुष जन्माला येतोय त्याच्या दर्शनासाठी ते क्षणभर थांबलेले असताना कौसल्येच्या उदरी अयोध्येच्या या राजमहालामध्ये या सर्व विश्वाच्या सज्जनांच्या संकटाचा परिहार करणारा प्रभू रामचंद्र नावाचा या महाविष्णूंचा अवतार प्रगट झाला, प्रगट झाला, प्रगट झाला. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. हाच क्षण आणि हा संकल्पाचा क्षण असतो. सर्वांनी आता एकत्र भजन करायचंय, त्या राम रूपाची त्या राम यशाची भावना मनात घ्यायची. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम, सर्व रामाचा जन्म हृदयात करा.
सगळे शुभ संकल्प करा, या शुभ संकल्पांची पत्रिका रामाची होणार आहे. पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित 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 पावन सीताराम रघुपती राघवराज रामचंद्र भगवान. आधी रामचंद्रांचा जन्म, पाठोपाठ लक्ष्मण, त्याच्यानंतर पाठोपाठ भरत, शत्रुघ्न. या घरामध्ये या चार भावंडांचे जन्म झाल्यानंतर खरं बारसं जे करायचं ना ते बाराव्या दिवशी. आता आज एवढा वेळ कोण थांबणार बुवा तुमच्यासाठी, घ्या मध्यम, बारसं करून घेऊया. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या संस्कृतीमध्ये हे जे जन्मकाळाची कीर्तन असतात या काळामध्ये जन्मकाळापर्यंतच बुवाचं काम असतं खरं. त्याच्यानंतर सगळे जे आपले भक्तगण असतात त्यांनी एकत्र येऊन हा बारशाचा समारंभ साजरा करायचा असतो. परदेशामध्ये किंवा आता महाराष्ट्राबाहेर राहणारे बरेचसे दर्शक तुम्ही आत्ता असे असाल की ज्यांनी त्यांच्या लहानपणी अशा रामाच्या देवळामध्ये हे कीर्तन ऐकलं आहे आणि हे कीर्तन झाल्यानंतर तिथे सजलेला पाळणा, मग दटून थटून आलेले सगळे लोक, मग ते सुंठवड्याचा प्रसाद ठसका लागत असताना खाण्याचा वगैरे वगैरे, तर असा आनंद सगळ्यांनी पाहिला असेल. त्या आनंदापासून तुम्हाला वंचित नाही करायचं आहे. वेगवेगळ्या ठिकाणी आता रामजन्माची किंवा कुठल्याही देवजन्मांची कीर्तनं होणं त्या मंदिरांच्या संख्येच्या तुलनेनं बघता आज थोडं अशक्य होऊन बसलं आहे. अशा वेळेला बरोबर जन्मकाळाचा घड्याळी मुहूर्त लक्षात घेऊन आपण अलीकडे एक तास कीर्तन सुरू केलं आणि आता जन्मकाळाचा आपण वेळ साधली तर तुम्हाला त्या तुमच्या बालपणीचं सुद्धा दृश्य पाहायला मिळावं अशी पण सोय आपण या कीर्तन विश्वकडून करतो आहोत. तेव्हा हा जन्मकाळाचा सगळा सोहळा पाहण्यासाठी आपण आता त्या जन्मकाळ सोहळ्याकडे वाटचाल करूया. ज्या ठिकाणी कौसल्या, सुमित्रा, ती कैकेयी त्या छोट्या छोट्या भावंडांना घेऊन येत आहेत आणि त्यांना न्हायला घालणं चाललंय. अहो न्हाणी न्हाणी त्या निर्मळा ते न्हाणी, हो न्हाणी न्हाणी त्या निर्मळा ते न्हाणी, हो न्हाणी न्हाणी त्या निर्मळा ते न्हाणी, हो खाणी तिचिया भाग्याची कोण बाणी, हो खाणी तिचिया भाग्याची कोण बाणी, हो न्हाणी न्हाणी त्या निर्मळा ते धाणी, हो धाणी धाणी त्या निर्मळा ते धाणी, हो गंगा जन्मे गंगा जन्मे गंगा जन्मे जाची या चरण कमळी, हो गंगा जन्मे जाची या चरण कमळी, हो त्यावरी पाणी घाली ती हस्तकमळी, त्यावरी पाणी घाली ती हस्तकमळी, हो न्हाणी न्हाणी त्या निर्मळा ते न्हाणी, हो न्हाणी न्हाणी त्या निर्मळा ते न्हाणी, हो न्हाणी न्हाणी त्या निर्मळा ते न्हाणी झालेली आहे. आता यानंतर त्या बालकाला पाळण्याच्या वरून पलीकडे द्यायचं आहे आणि खालून परत इकडे घ्यायचं आहे. अलीकडच्या काळात पोराला घेऊनच असं करतात हो, असं करायचं नसतं बरं. वरवंटा पाहिजे, नारळ पाहिजे, त्याला कुंची घातली पाहिजे, त्याचा गोपा आधी करायचा, नंतर मुख्य मुलाचा गोपा करायचा. कारण ते पाळण्याची दृष्ट काढणं आहे. कित्येक वेळेला वरवंटासारखा घट्ट पदार्थ तो तीन वेळेला पाळण्यावरनं फिरला आणि पाळण्यात ठेवला तर तडकतो, इतकी दृष्ट वाईट आहे. हा त्रास आपल्या अपत्यांना होऊ नये यासाठी ती थोडी प्रक्रिया आहे. तेव्हा आधी नारळ फिरवायचा आहे आणि नंतर मग ती भगवंताची जी आपली मूर्ती त्या ठिकाणी आपण घेतली आहे ती फिरवायची आहे. गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या, गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या, हो गो
दामोदर घ्या कोणी त्रिविक्रम घ्या, दामोदर घ्या कोणी त्रिविक्रम घ्या, गोविंद घ्या कोणी कुमार घ्या, गोविंद घ्या कोणी कुमार घ्या, गोविंद घ्या कुमार घ्या, ओ गोपाळ घ्या गोपाळ घ्या। आपल्या हृदयामध्ये प्रभू रामचंद्र विराजमान आहेत, त्यांना पाळणा म्हणायचं आहे, आणि पाळणा म्हणून झाला की रामचंद्रांची आरती झाली, म्हणजे आजचं रामजन्माचं कीर्तन संपन्न झालं। बाळा जो जो रे जो रे, बाळा जो जो रे जो रे, बाळा जो जो रे, कुलभूषणा दशरथ नंदना, निद्रा करी बाळा मन मोहना, रामा लक्ष्मणा, बाळा जो जो रे। हलवी कौसल्या सुंदरी, धरुणी ज्ञान तोरी, पुष्पे वर्षी सुरवरी, गरजती जय जयकारी, बाळा जो जो रे, बाळा विश्व व्यापका, रघुराया निद्रा करी बा सखया, तुझबर पुरवंडी करुणिया, सांटिन आपली काया, बाळा जो जो रे, बाळा जो जो रे, बाळा जो जो रे। रामजन्माचं कीर्तन या ठिकाणी संपन्न झालंय। आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, भक्ताची या काजा पावत असे। मी जी सुरुवात केली होती ती आपल्या लक्षात असेलच की रामजन्माचा ज्या क्षणाला तो मुहूर्त होता तोच रामदास स्वामींच्याही जन्माचा मुहूर्त होता। आणि आता रामदास स्वामींचंही या ठिकाणी स्मरण करत आपण आजच्या कीर्तनाला विराम देतो आहोत। आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, भक्ताची आकाशा पावत से, ए ए ए, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। सर्वांनी जागच्या जागी आरती म्हणा। श्री राम जय राम जय। कीर्तन आपल्याला कसं वाटलं, आपला अभिप्राय न विसरता कॉमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवा। देश विदेशातल्या करोडो मराठी बांधवांपर्यंत कीर्तनाचा संस्कार पोहोचवण्याचं एक आगळं वेगळं व्रत आम्ही हातात धरलं। तुमची शाबासकी, तुमचे अभिप्राय याच्यावरच ही कीर्तनाची संस्कार धारा अशीच पुढे अविरत सुरू राहील असा मला विश्वास वाटतो। हे कीर्तन लाईक करा, हे कीर्तन शेअर करा, कीर्तन विश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। पुढील वेगवेगळ्या अभिजात कीर्तनांचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा। भरत शत्रुघ्न दोघे चामर धाळी, भरत शत्रुघ्न दोघे चामर धाळी, सिंहासनी आरुढले जानकी पती, सिंहा
दासनी आरुढले जानकी पती विष्णुदास नामा म्हणे मागणे हेची विष्णुदास नामा म्हणे मागणे हेची अखंडित सेवा घडो रामचरणाची अखंडित सेवा घडो रामचंद्राची बोला श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम आरती को वाळू पाहू सुंदर मेघशा आरती ओ 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 वाळू पाहू सुंदर मेघशा राजा धराज रामचंद्र महाराज की जय सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षु नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता जय जय रघुवीर समर्थ